आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका खेळाडूबद्दल, पण त्याच्या आधी प्लीज लाईक करा, शेअर करा व सर्वात महत्त्वाचे सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. चला तर मग सुरुवात करूयात. पृथ्वीवरील खेळाच्या इतिहासामध्ये कोणत्याही खेळामध्ये कोणत्याही प्रकारामध्ये कोणत्याही वर्षी आणि कोणत्याही देशामध्ये मायकल फेल्प्स याच्या एवढे मेडल्स कोणी जिंकले नाहीत आणि याच्यापुढे मेडल्स इतक्या लवकर तरी कोणाला जिंकता येणे अशक्य आहे. वयाच्या 7व्या वर्षी फेल्प्सने स्विमिंग शिकायला सुरुवात केली. पुढे वयाच्या 10व्या वर्षी नॅशनल रेकॉर्ड तोडले. वयाच्या 15व्या वर्षी अमेरिकेकडून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. मायकल फेल्प्स याने 4 ऑलिम्पिकमध्ये 28 मेडल्स जिंकले आहेत आणि दुसरीकडे आपल्या भारताला 24 ऑलिम्पिकमध्ये 28 मेडल्स जिंकता आले आहेत. म्हणजेच संपूर्ण भारत मिळून देखील एकट्या मायकल फेल्प्सची स्पर्धा नाही करू शकत. 1985 बाल्टीमोर अमेरिका येथे फेल्प्स याचा जन्म झाला. 2004, 2008, 2012 व 2016 या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सर्वात जास्त मेडल्स जिंकणारा हा एकमेव खेळाडू आहे. फेल्प्स याला मोस्ट डेकोरेटेड ऑलिम्पियन असे देखील संबोधले जाते. एकदा मायकल फेल्प्स याने असे जाहीर केले की तो मार्क स्पीड्स यांचा 1972 एका ऑलिम्पिकमध्ये 7 गोल्ड मेडल्स जिंकण्याचा रेकॉर्ड तोडणार. त्याच्या विरोधकांनी ही गोष्ट हसण्यावारी नेली, पण फेल्प्स ठाम होता. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये फेल्प्सने प्रत्येक प्रकारात सुवर्णपदक जिंकत नवीन 8 सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वविक्रम स्थापित केला. या यशामध्ये फेल्प्सच्या आईच्या व त्याच्या कोचचा खूप मोठा योगदान आहे. पण म्हणतात ना की प्रसिद्धी व पैसा मिळाला की मनुष्याचे लक्ष विचलित होते, तसेच झाले. फेल्प्स ही प्रसिद्धी व पैसा हँडल करू शकला नाही व त्याचे स्विमिंगवरचे लक्ष विचलित झाले. पण पुन्हा फेल्प्स या सर्वातून उभा राहिला व 2016 ऑलिम्पिकमध्ये 5 मेडल्स जिंकला. एक इंटरेस्टिंग फॅक्ट जी आपणा सर्व भारतीयांना लाजवते ती म्हणजे मायकल फेल्प्स याने एकट्याने 4 ऑलिम्पिकमध्ये 23 गोल्ड मेडल्स जिंकलेले आहेत. दुसरीकडे आपला भारत 24 ऑलिम्पिकमध्ये फक्त 9 गोल्ड मेडल्स जिंकू शकला आहे. विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आय होप तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूयात पुढील भागात. धन्यवाद.